नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत खूप इझी अशा किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्याने की तुमचे अवघड कामे हे खूप सोपे होतील तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही कधी गॅसवरती अशा पद्धतीने टूथपिक घातलं आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर घातलं असेल तर कशासाठी घातलेलं आहे हेही कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बऱ्याचदा असं होतं की ऊन पडत नाही आणि डाळी कितीही नाही म्हटलं तर त्याला मेंटेन ठेवण्यासाठी त्यामध्ये किडे वगैरे लागून येत म्हणून आपल्याला डाळीला ऊन द्यावंच लागतं पण जिथे जे आहे उन्हाची सोय नाही किंवा ऊन येत नाही तर त्यांच्यासाठी मी हे एक जे आहे एक ट्रिक घेऊन आली आहे कोणतीही डाळ असेल तर तिला जे आहे किडे वगैरे नको लागायला म्हणून काय करायचं आहे मी इकडे गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे आधी व्यवस्थित तो गरम करून घ्यायचा आणि मग त्यावरती डाळ टाकायची म्हणजे जेही तुम्ही घेत आहात तर ते अगदी भांडं गरम असलं पाहिजे आणि डाळ तुम्हाला त्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं फक्त परतवायची आहे मीडियम फ्लेमवरती अगदी जास्तच भाजून घ्यायची नाही आता तुम्ही बघू शकता या डाळीमध्ये जे आहे तुम्हाला पावडर दिसते म्हणजेच की किड्यांनी जा दाल जा जा दाल जा बगाशा जी आहे ही डाळ जी आहे ती खराब करायला सुरुवात केली आहे यामध्ये किडे झालेत आणि तिथे डाळला जे आहे ते छिद्र पाडून बघा अशा पद्धतीची पावडर ती होते त्यामुळे मग मी काय केलेलं आहे याला दोन ते तीन मिनिट फक्त टॉच करून घेतलेला आहे एका गरम पॅनवरती आणि ही डाळ जी आहे काढून घ्यायची आणि पूर्ण थंड करून घ्यायची आणि मगच ही हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे मोठ्या प्रमाणात डाळी असतील तर त्या कशा स्टोअर करायच्या किंवा धान्य कसं स्टोअर करायचं हे मी आधीच सांगितलं आहे पण कधी कधी बऱ्याचदा जे आहे मॉइश्चर असेल ऊन जास्त येत नसेल तर असं नेहमी होतं आता रोज बघा झाडून तर घ्यावंच लागतं घरातला केर आपण काढतच असतो आणि लहान बाळ असलं तर आपलं झाडून कितीकदा होतं तर ते मोजू पण नाही कारण नेहमी ते सांडवतच असतात तर आता बघा ह्या झाडू मध्ये काय होतं की आपण झाडल्यानंतर भरपूर केस जे आहे ते अडकल्या जातात तर मग आपण कचरा तर काढतो कचरा व्यवस्थित केरसुनीमध्ये सुद्धा भरतो पण हे झाडूचे काही केस निघता निघत नाही मग आपल्याला हे जे आहे साध्या पद्धतीने कसे काढायचे ते सांगते आता घरामध्ये कंगवा जो आहे एखादा कंगवा तर असतोच बघा तो खराब झालेला असतो मग त्या कंगव्याचा वापर तुम्ही जे आहे हे केस काढण्यासाठी करू शकता किंवा अशा पद्धतीचे जे काही झाडू आहेत यामध्ये केसेस नाही तर छोटे छोटे बघा बुरकुल असतात ते सुद्धा अडकलेले असतात तर ते सुद्धा निघण्यास खूप मदत होते त्याचबरोबर झाडू हा व्यवस्थितरित्या जो आहे तो साफसुद्धा होतो त्यामुळे जर जुना तुमच्याकडे कंगवा असेल तर नक्की अशा पद्धतीने त्याचा वापर करून बघा फेकण्याअगोदर असा वापर नक्की करा म्हणजे तुम्ही कंगवा कधीच फेकणार नाही जे काही केस आहेत ते अगदी झाडूच्या एंडला येत असतात आणि तिथे अशा पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि काही अगदी जे मोठे केस असतील ते कंगवायला नक्की चिटकतील तर तुम्ही बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे सकाळी केस मिंचरायला घेतले आणि बघते तर काय कंगव्यामध्ये भरपूर घाण झालेली होती मग तसेच केस बांधले आणि आधी म्हटलं आपण सगळे कंगवे घरातले साफ करून घेऊयात कारण कितीही नाही म्हटलं त्यामध्ये जर अडकलेली असेल घाण वगैरे आणि केस वगैरे तर मग ते जे आहे तीच घाण नेहमी नेहमी साचून कुठेतरी आपल्या केसांना सुद्धा लागते त्यामुळं कंगवे नेहमी साफ ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही कंगवे साफ करू शकता तर तुम्हाला घ्यायचं आहे कोलगेट अगदी थोडंसंच कोलगेट घ्यायचं आहे मी इकडे चार आ, कंगवे साफ करते आहे त्यानुसार मी घेते आहे अगदी तुम्हाला एकच कंगवा साफ करायचा असेल तर अगदी तुम्हाला थोडंसंच कोलगेट लागणार आहे आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकॉन ऑल करायचं बिलकुल विसरू नका आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आहे जेणेकरून काय होईल याची अशी पेस्ट होईल कारण टूथपेस्टची जी काही पेस्ट असते ती थोडीशी थिक असते ना त्यामुळे आपल्याला हे थोडंसं डायल्यूट करून घ्यायचं आहे पाण्याने जेणेकरून आपण कंगव्यावरती ते व्यवस्थितरित्या लावू शकू तुम्हाला दिसतं आहे मी एक जुना टूथब्रशचा वापर करते आहे आणि त्यानेच मी मिक्स केलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे कंगव्यावरती हे अशा पद्धतीने लावायचं आहे अगदी तुम्हाला कंगवे गरम पाण्यात भिजवायची सुद्धा गरज नाही खूप छान पद्धतीने कोलगेट हे कंगवे जे आहे ते साफ करतं आणि शक्यतो जुन्या टूथब्रशचा वापर करा म्हणजे कंगव्यांमध्ये जी काही घाण अडकली असते ती घाण निघण्यास खूप मदत होते आणि मी कशा पद्धतीने बघा हे साफ करते आहे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि असं काहीच नाही की तुम्हाला हे पे जी आपण पेस्ट बनवली आहे किंवा सोल्यूशन केलं आहे ते लावून तुम्हाला एक पाच दहा मिनटं ठेवायचं असं बिलकुल करायची गरज नाही आहे अगदी लगेच घासायला घ्या आणि सगळी घाण आहे ना ती निघून जाते आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या अगदी नवा कोरा कंगवा जो आहे हो तो तयार होतो आपला नेहमी अशा पद्धतीने कंगवे मेंटेन करा कारण कुठे ना कुठे आपल्या डोक्याचं तेल वगैरे त्याला लागत असतं आणि मग त्याला ती घाण चिटकून बसते तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने कंगवे नेहमी साफ करत जा पंधरा दिवसातून महिन्यातून साफ केले तर तुमचे कंगवे हे नेहमी नवे राहतील इकडे तुम्ही रिझल्टसुद्धा बघू शकता चला नंतरची ट्रिक बघूयात खरं तर ही ट्रिक सर्व महिलांसाठी त्याचबरोबर पुरुषांसाठी सुद्धा खूप छान आहे आणि त्यांच्यासाठी खरंच रिझल्ट आणणारी आहे मी इकडे वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून बेसन घेतलं आहे तुम्ही बेसनाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालेल चिमूटभर इकडे तुम्हाला घालायचं आहे बेकिंग सोडा त्यानंतर इकडे घ्या घ्यायचं आहे लिंबू तर अर्धा लिंबाचा रस मी इकडे घालते म्हणजे अगदीच अर्धा नाही तुम्ही बेसन कमी जास्त घेतलं तर त्यानुसारसुद्धा याच्यामध्ये लिंबाचा रस जाईल त्यामुळे काय करायचं आहे लिंबाचा रस अगदी थोडा थोडा घालायचा आहे आणि त्याची जी आहे मी जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने त्याची पेस्ट बनली पाहिजे आता बऱ्याचदा असं होतं हिवाळा आहे त्यामुळे आपले हात कुठे ना कुठे त्यावरती जे आहे काळपटपणा जास्त येत असतो किंवा उन्हाळ्यामध्ये बघा उन्हामध्ये गेलं तर टॅनिंग होत असते त्यामुळे तुम्हाला जे आहे घरच्या घरी तुम्ही एक टॅन रिमूव्ह म्हणून जे आहे याचा वापर करू शकता तुम्हाला लावायचं आहे हाताला आणि पाच मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि नंतर बघा गोलाकार पद्धतीने याला असं चोळायचं आहे थोडा पाण्याचा हात लावून तुम्ही विचारसुद्धा करणार नाही पार्लरमध्ये जाऊन एवढे महागडे टॅन रिमूव्ह किंवा डी टॅन केल्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल आणि हे केल्यानंतर तुम्ही रिझल्टसुद्धा बघाल की ती जी स्किन आहे ती अगदी खूप सॉफ्ट असते तर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे ही जी ट्रिक मी सांगितली आहे ती नक्की ट्राय करून बघा चला नंतरची ट्रिक बघूया बघा आपल्या घरी अशा पद्धतीचे कार्डबोर्ड असतात असतात कारण काही ना काही जा है आन था। था। जे आहे वस्तू आपण आणल्या तर त्या खोक्यामध्येच येत असतात मग हे खोकं फेकण्याच्या अगोदर याचा तुम्ही खूप छान पद्धतीने एक ऑर्गनायझर म्हणून कर वापर करू शकता पण जेही खोकं घ्याल ते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला असं जाड पुठ्ठाच घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे त्या पद्धतीने आणि त्याला असं गोलाकार कट करून घ्यायचा आहे मी इकडे कटरचा वापर करते आहे आणि त्याला गोलाकार कट कर करते आहे आणि जसं की मी जाड यासाठी सांगितलं की खालचा जो पुठ्ठा आहे त्या त्याची एक लेअर राहील आहे आणि वरचाच पुट्टा आपल्याला असा गोल पद्धतीने जे आहे कट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याचा वापर तुम्ही घरामध्ये औषधं ठेवण्यासाठी खूप मस्त पद्धतीने करू शकता आता औषधच नाही तेलाच्या बॉटल असतील अशा छोट्या छोट्या कोणत्याही बॉटल ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता पण औषधांच्या बॉटलचं हे ऑर्गनायझर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा ठेवलं की दिसायला ही खूप छान दिसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लगेच दिसतं की आपण आपल्याला जे शिरप लागतं आहे ते कुठे आहे बाबा आणि लगेच आपण घेऊ शकतो तर ही ट्रिक कशी वाटली मला माहिती ही ट्रिक तुम्हाला सर्वांना खूप आवडली असणार बऱ्याचदा असं होतं की आपण काय करतो बर्नर हे स्वच्छ धूत असतो आणि डीप क्लीन करत असतो किंवा बऱ्याचदा आपण बर्नर जे आहे म्हणजे ते वापरत असतो गॅस नेहमी वापरतो आणि काही तेलकट वगैरे आपण काढलं तळण वगैरे तर त्याचं जे काही तेल आहे ते झिरपतं खाली आणि बर्नरमध्ये जातं मग अशा वेळेस जे काही बर्नर असतं ना त्याची छिद्र जे आहे ते ब्लॉक झालेली असतात आणि बऱ्याचदा हे छिद्र ब्लॉक झाल्या कारणाने आपण गॅस सुरू केला तर ते छिद्रांमधून काही गॅस बाहेर येत नाही पण ये तो येत असतो पण तो वाया जातो त्याची फ्लेम काही बाहेर येत नाही मग जर असंच काहीसे तुमच्या बर्नरचे छिद्र जे आहे ते बंद झाले असतील तर कसं करायचं आता तुम्ही बघू शकता माझा गॅसची इकडे एका साईडची छिद्र पूर्ण बंद झालेली आहेत आता ते छिद्रांना तुम्ही कशा पद्धतीने जे आहे ऑन करू शकता ते सगळ्यात प्रथम आपण बघूयात तर मी इकडे तुम्हाला आधी रिझल्ट दाखवती आहे म्हणजेच आधी तुम्हाला बिफोर दाखवती आहे आणि मग तुम्हाला आपण जी ट्रिक फॉलो करणार आहोत ती करून रिझल्ट दाखवणार आहे तर बघा आपल्या सगळ्यांच्या घरी टूथपिक असते आणि टूथपिकच अस घ्यायचे आहे टाचण वगैरे नाही घ्यायची टूथपिक घेऊन जे जे छिद्र तुमचे बंद झालेले आहे त्या छिद्रांमध्ये तुम्हालाही घालायचे आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही काढूनसुद्धा ते घालू शकता आणि हातावरती अशा पद्धतीने बर्नर टॅप करायचं आहे आणि नंतर जेव्हा तुम्ही बर्नर लावणार आहात जे काही छिद्र बंद झाले होते बघा ते स सगळे छिद्र ओ जे आहे ते ऑन झालेले आहेत तर त्यामधली पूर्ण घाण जे आहे आपण टूथपिकना नक्कीच काढू शकतो तर टूथपिकचा असा वापर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता या सर्व ट्रिकमधली तुमच्या सगळ्यात फेवरेट कोणती ट्रिक होती तीही सांगा आणि हो या सगळ्या ट्रिक फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार